यापुढचं सादरीकरण करण्यासाठी येतो आहे एक असा संघ ज्यांच्या नावामध्ये एमटीपणा आहे, पण तो ग्रुप जेव्हा इथे सादरीकरण करतो ते सादरीकरण मात्र भरगच्च असतं, म्हणून असतं त्यांना पहिल्या फेरीमध्ये विठ्ठल पावला. आज ते काय सादर करणार आहेत मलाही उत्सुकता आहे, परीक्षकांना सुद्धा आणि तुम्हाला सुद्धा. स्वागत करूया जोरदार टाळ्यांनी नागपूरच्या एमटी डान्स अकॅडमीचं. गाजली जाची समशेरी, दिसली जाची बहादुरी, दुश्मन झाला हैरान, करी अभिमान हिंदुस्तान. जाट मान राहिली चाची ता मराठ्यांचा वाढवला मान महाराष्ट्राची होता तो शान वीर होता तो महान छत्रपतीचा होता अभिमान ना आडीला कर्तृत्वाचा आव असा होता आमचा बाजीराव. सर्वप्रथम मी तुम्हाला हे सांगतो की तुमचा डान्स तर खूप छान झाला, छान कोरिओग्राफी, हे सगळं सांगतीलच परीक्षक, पण मला असं वाटतं की ही माहिती तुम्हाला करून द्यावी की हा जो कला प्रकार आहे किंवा हे जे संगीत आहे हे संगीत मराठमोळं संगीत आहे आणि हे साता समुद्रापार या सीडीला या अल्बम जो होता रिधून नावाचा अल्बम होता त्याला प्रसिद्धी मिळाली आणि तो अल्बम जो आहे तो उस्ताद अल्लाह रखा खान यांना समर्पित केलेला आहे आणि तो बनवलेला आहे. याच्यामागचे जे कष्ट आहेत ते तौफिक कुरेशी यांचे आहेत, अल्लाह रखांचे सुपुत्र, तिसरे सुपुत्र. तर एकदा जोरदार टाळ्यात तौफिक कुरेशींसाठी. मुग्धाला विचारूयात, मुग्धा कसा वाटला परफॉर्मन्स? एक वेगळा छान, मागच्यापेक्षा एक वेगळं काहीतरी मी प्रदर्शित करण्याचा प्रयत्न केला, चांगलं वाटलं. मध्ये मध्ये थोड्याशा एक दोन थोडंसं असं वाटलं, पण एक पूर्ण एक असा प्रयोग होता त्यामुळे तेवढं लक्ष नाही गेलं आणि छान वाटलं. मकरंद सर, मला खात्री आहे की तुम्ही हे गाणं किंवा हा ट्रॅक खूप वेळा ऐकला असणार. मला असं वाटलं की हे नाटक पुढे बघत राहावं, म्हणजे ते नाटक होत गेलं नृत्यातनं आणि आपल्याकडे तेवढी म्युझिकल होत नाहीत नाटकं, तर नक्कीच तुमचा प्रयोग हा नक्कीच चांगला होता, इफेक्टिव्ह होता. फक्त मग जेव्हा आपण बाजीरावाला बघतो तलवारबाजी करताना तो कळस आहे माझा, मग तो मला असं दोन याच्यात चालणार नाही, कारण का तेच मला असं वाटलं की त्यातला हाय पॉईंट होता आणि तो हाय पॉईंट तसं पटकन गेले असं नाही चालणार. त्याच्या अवतीभोवती मला असं वाटलं ते चालू असताना तुमची असलेली शांतता येणं, त्याच्यातनं जवळजवळ येणं आणि मग त्यांचं युद्ध चालू असताना आणि मग त्यांनी मारणं, त्याची मग तो जो हाय मिळाला असता तो नाही मिळाला.
शेवटी काय मित्रा, मी एपिसोडच्या सुरुवातीला म्हटलं होतं, जे गेलं ते आपल्या हातात नाही, जे येणार आहे त्याचा अंदाज बांधू शकतो. हा क्षण आहे, हा क्षण इथे साजरा करा, आणि तो जसा साजरा झालाय त्याप्रमाणे तिथून आदान तो प्रदान. तर आपण पाहूया मुग्धा, किती पदकं देशील तू यांना? मी तुम्हाला 9 मेडल्स देणार आहे. 9 मेडल्स मिळालेले आहेत. मकरन सर 8 पदकं मकरन सरांनी दिलेली आहेत. एकूण 17 पदकं झालेली आहेत. धन्यवाद. थँक्यू सर.